गोंधळ वगैरे काही नाही, हे निधी आम्हाला जास्तीच द्यावं हा विषय काय, गोंधळ वगैरे काही नाही, अंगार कोणी आलं नाही. मी काय म्हणतो की त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला जास्तीचा निधी द्या, आम्ही सगळ्याला समान निधी दिलेला आहे, आणि ते काय इथेच आहे ना, विरोधी पक्ष इथेच आहे, कोणी कोणाच्या अंगावर गेलं नाही. तुमच्या अंगावर उठून या ठिकाणी अंगावर, माझ्या अंगावर कोणी आलं नाही, काही नाही, सगळं समोर आहे अंगावर नाही आलं. हे हे ऐकून घ्या, हे भांडण नाहीये, हे भांडण नाहीये, हे भांडण नाही, ऐकून घ्या ना, मी सांगतो भांडण नाही, विरोधी पक्षाचं काम आहे की आम्हाला जास्तीचा निधी द्या. फक्त आवाज वाढून आणि उठून बोलत होते, ते काय अंगार धावून नाही आले. काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? ओएसिस फर्टिलिटीने आता 90,000 जोडप्यांचं आयुष्य आनंदाने भरलं आहे. आजच कॉल करा 78 25 89 36 00 वर आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंट वर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. मी सांगतो की आमच्याकडे ठाकरे गटाला म्हणण्यापेक्षा कन्नड तालुक्याला किती निधी झाला. इथं ठाकरे गट वगैरे काही नाही, काय इथं तालुका हा धरला जातो. तालुक्याला आम्ही निधी जितका वैजापूरला दिला, जितका शिल्लोडला दिला, जितका गंगापूरला दिला, सगळ्या तालुक्याला सारखा निधी दिला, तितकाच आम्ही कन्नड तालुक्याला दिलेला आहे. इथं ठाकरे गट, उदय सामा, उदय राजपूत असा विषय नाही. आवाज त्यांचा ऐकून घ्या ना, मग विरोधी पक्ष नेत्याचं कामच ते, विरोधी पक्षाचं कामच ते की काय, विरोधी पक्षांना जर आवाज नाही वाढिला तर त्यांना विरोधी पक्ष नेता कोण म्हणून, त्यांचं कार्य आहे, त्यांचं काम आहे. विरोधी पक्षाला नेत्याला विचार ना, ऐका ना. अरे नाही सर, आमच्या नाही, एक लक्षात घ्या का, सर्व मीटिंग पहिले सुरुवातीला थोडी गैरसमज झाला होता उदय सिंगजीचा, आणि त्यामध्ये बोलताना एखादा शब्द इकडं तिकडे गेल्यानंतरही सन्माननीय विरोधी पक्ष नेत्याला मीच विनंती केली का, ते पहिल्यांदा राजकारणामध्ये विरोधी पक्षाचा त्यांना संधी मिळाली, पहिले निवडून आल्या सत्ताधारी होते, आता विरोधीमध्ये असल्यानंतर थोडा त्यांना 19-20 त्यांच्या मतदारसंघाचे आकडे सांगितले, परंतु पालकमंत्री महोदयांनी त्याच्यामध्ये खुलासा केला का तालुक्या वाईज मी किती निधी दिला, आणि पालकमंत्री महोदयाच्या खुलास्यानंतर त्या दोघांचा समाधान झाला. फक्त जोरात बोलणं हे काही वादविवाद नाही आहे, परंतु कधी कधी सन्माननीय सदस्य भावनेच्या भरामध्ये काही बोलतात ते काही नवीन नाही, आपण अनेक वर्षापासून पाहतो, हे आमच्या विधानसभेत भी असं घडतं. पण हमरी तुमरी नाही, हमरी तुमरी नाही, हमरी तुमरी झाली हो, व्हिडिओ समोर आहे, असं खोटं कसं बोलू शकतो. हमरी तुमरी आम्हाला अपेक्षित आहे तुम्ही खरं सांगाल म्हणून, हमरी तुमरी झाली आहे. मी सांगतो हमरी तुमरी म्हणजे ते बोलायला उठले आणि ते तावा तावात बोलत होते, त्यांना आम्ही सांगितलं तुम्ही खाली बसा, खाली बसून बोला, तुम्हाला जी काही माहिती लागेल, जे काही निधी तुम्हाला वितरित केला हा तुम्हाला मी कलेक्टर साहेब तुम्हाला लेखी देतील की तुम्हाला DPDC तून निधी किती मिळाला. आणि ज्यावेळेस आम्ही सांगितलं त्यांना किंवा कन्नड तालुक्याला MSP किती मिळाला, मुख्यमंत्री सडक योजनेचा किती मिळाला, शाळा खोल्या किती मिळाल्या, जैन सुविधा, मग त्यावेळेस त्यांचं समाधान झालं. आणि आता मीटिंग संपत असताना त्यांनी सुद्धा सांगितलं की थोडाफार गैरसमज झाला तो आता दूर झाला, दुसऱ्या वेळेस असा काही होऊन द्या. मी आम्ही सुद्धा सांगितलं की आम्ही सगळ्याला समान निधी, आम्ही आमदार म्हणून बघत नाही की तालुका बरं का, तालुका म्हणून बघतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क.
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।